तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. हक्क नाहीये मला त्याचा. इकडे बघ, हक्क नाहीये. कोणाचा हक्क? ओ हा, बाबांचा. ठीक आहे, मी तुझ्या बाबांशी बोलतो. एक मिनिट, तू त्यांना काहीही विचारणार नाही असा? ते आत्ता कुठे बरे होतात त्यांच्याशी या विषयावर काही बोलू नकोस प्लीज. एक एक मिनिट, मी काय लहान बाळ नाही आहे. मला कळत कधी कुठे काय आणि कस बोलायचं. ओके, सो डोंट वरी. पण समजा तुझे बाबा हॉस्पिटल मधून आल्यावर फिट अँड फाईन झाल्यावर नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी जॉगिंगच्या नावाखाली मला मैलो न मैल पळवल्यावर त्या दरम्यान जर मी त्यांना विचारलं आणि त्यांनी मला होकार दिला तर? तर माझ्याशी लग्न करशील? तिची काय नवीन स्टाईल झाली ना आता, घराची आणि मनाची दार तोंडावर लावून निघून जायचं पण काहीच बोलायचं नाही. चलो ये भी सही है. अरे हॅलो हॅलो गायत्री, दरवाजा लावला फोन तरी तू. गायत्री आय एम शुअर तू ऐकतेस. मी ऐकतेस तर नीट ऐक. कार्तिक राजहंस तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो आणि अख्ख्या जगाला ओढून सांगायला तयार. जितकं प्रेम तू तुझ्या बाबांवर करते ना त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त प्रेम, आणि असंच करत राही. आय लव्ह यू हा शब्द खूप छोटा आहे माझ्या प्रेमासाठी. Take care.